विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात सत्ताधारी आमदारांची दांडी, 14 पैकी केवळ एकाची उपस्थिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं आज ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन झालं. 2009 सालापासून बंद असणारी प्रवासी वाहतूक सेवा अखेर 2024 साली सुरू होणार आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीच्या अडथळ्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विमानसेवा रखडली होती. त्यानंतर 2023 साली अखेर ही चिमणी पाडण्यात आली आणि विमानतळ सुरू झाले. या कार्यक्रमास अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती होती. मात्र सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनाला आमदार सुभाष देशमुख वगळता एकही विद्यमान आमदारांची खासदारांची उपस्थिती नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअल उपस्थित असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांना अपवाद वगळता आले नाहीत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर.